जापानच्या धर्म परिषदेमध्ये देखील त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले। बघा, त्यापूर्वी 1893 साली स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषद गाजवली होती आणि त्यावेळी पहिल्यांदा आपला विचार, आपला धर्म, आपली संस्कृती याच्या दिग्विजयाची पताका ही स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी लावली। आणि त्याच प्रकारे जापानच्या धर्म परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, ज्यांना भाषा देखील येत नव्हती अशांनाही भजन खंजिरीच्या माध्यमातून इतकं मोहित केलं की त्या ठिकाणी राष्ट्रसंतांचीच चर्चा होती अशा प्रकारची मोहिनी जापानमध्ये टाकण्याचं काम देखील खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांनी करून दाखवलं। आणि म्हणूनच त्यांचा जो विचार आहे हा विचार हा शाश्वत विचार आहे। हा विचार हा एखाद्या वाहत्या नदीसारखा विचार आहे की जो पुण्य पुरातन आहे पण नित्य नूतन आहे आणि समाजाला खऱ्या अर्थानं जे अपेक्षित आहे, जे आवश्यक आहे ते देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून होतं। आज देखील आपण पाहतो गुरुदेव सेवा मंडळ असेल, आज आपला गुरुकुंज मोझरीचा आश्रम असेल, वेगवेगळ्या ठिकाणचे आश्रम असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं काम आणि त्यासोबत स्वच्छतेचं काम, समाज उपयोगी काम हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपण करतो याचं कारण हा मंत्र आपल्याला वंदनीय तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी दिला।